नमस्कार, मी अमित रमेश मखरे, चावडीचा प्रकल्प संचालक. आज खास तुम्हाला एका उद्योगाची माहिती देण्यासाठी इथं आलो. आपण आज एका वेगळ्या उद्योगाची माहिती बघणार आहोत, कारण महाराष्ट्रामध्ये सध्या उद्योग सुरू करण्याचं जे वारं सुरू आहे, नेहमी चावडीला लोक फोन करून विचारतात की सर, आम्हाला स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे, काय करतोय. सध्याचा करंट उद्योग किंवा सध्या सगळ्यात जास्त गरज कोणती निर्माण होते, जेव्हा एखाद्या शेतमालाचे भाव पडले जातात तेव्हा शेतकरी सगळ्यात जास्त चौकशी करतात. त्यातलाच एका पदार्थाची किंवा एका प्रोडक्टची आज आपण माहिती घेणार आहोत, किंवा एका कच्च्या मालाची आज आपण माहिती घेणार आहोत. पहिला कच्चा माल आहे तुमचा कांदा, कारण कांद्याचे भाव पडल्यानंतर खूप शेतकरी हतबल होतात. आपण नेहमी बघतो की संप केले जातात, आंदोलन केले जातात. मग या कांद्यावरती काही प्रक्रिया करता येईल का, याविषयी आज आपण डिस्कशन करणार आहोत. जेव्हा नाशिक असेल, अहमदनगर असेल, जेव्हा कांदा प्रक्रिया याविषयी चर्चा होते, तेव्हा ऑब्व्हियसली प्रत्येक उद्योजकाच्या मनात हाच प्रश्न असतो की सर, कांदा एवढा मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना कांद्यावरती प्रक्रिया का केली जाईल, किंवा कांदा प्रक्रिया केलेले प्रोडक्ट आपण कुठे घरामध्ये खातो. नेहमीच हा प्रश्न चावडीला विचारला जातो, किंवा चावडीचा जेव्हा प्रशिक्षण कार्यक्रम असतो तेव्हा नेहमी लोक हा प्रश्न आम्हाला विचारतात की सर, खरोखर कांदा प्रक्रिया केलेले प्रोडक्ट आपण खातो का. त्यामुळे खास आज कांदा प्रक्रिया झाल्यानंतर, म्हणजे कांद्यावरती प्रक्रिया केल्यानंतर नक्की कोणते प्रोडक्ट बनवले जातात आणि त्याला स्कोप आहे का, कारण टेक्नॉलॉजी आपण प्रशिक्षणात डेफिनेटली सांगू, पण नक्की कांद्यावरती प्रक्रिया काय केली जाईल आणि त्यावरती कोणते प्रोडक्ट बनवले जातात हे आज आपण इथं बघणार आहोत. मी तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी इथे काही प्रोडक्ट्स आज मुद्दामून घेऊन आले, जे मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकले जातात आणि सरप्राइझिंगली तुम्हाला ते नवीन वाटेल, किंवा ते ऐकण्यासाठी बघण्यासाठी आज पहिल्यांदा कुतूहल वाटेल की अरे बापरे, आताच हे जेव्हा प्रोडक्ट तुम्ही बघताल तेव्हा डेफिनेटली तुम्हाला खात्री होईल की कांदा प्रक्रिया केलेला स्वरूपात, किंवा कांदा प्रक्रिया झालेल्या बाय प्रोडक्ट, जे की आपण त्याला पावडर फॉर्ममध्ये म्हणतो, ती मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आपण खाल्ली जातो. एक उदाहरण म्हणून आता आपण सुरुवात करूयात की सगळ्यात पहिलं आणि सोपं आणि साधं प्रोडक्ट जे मोठ्या प्रमाणात ज्याच्यामध्ये कांदा पावडर वापरली जाते, किंवा त्याचं मार्केट शेअर जर भारताचा काढलं तर खूप मोठं आहे, त्या प्रमाणात आपल्याकडे अजिबात प्रक्रिया प्रकल्प नाही. त्यातलं पहिलं प्रोडक्ट म्हणजे आपल्याकडे टोमॅटो सॉस, ही एक कॅटेगरी सगळ्यात मोठी आहे. ब्रँडसुद्धा तुम्ही इथं बघू शकत असाल की मॅगी पिचकू, मी एक सॅम्पल तुम्हाला इथे दाखवण्यासाठी केलं आहे की मॅगी पिचकूमध्ये किंवा मॅगी सॉसमध्ये किंवा या सॉस कॅटेगरीमध्ये, म्हणजे टोमॅटो सॉस आहे, इथे जर का तुम्ही मागे गेलात आणि इन्ग्रेडियंट जर वाचले तर तुमच्या लक्षात असेल की डिहायड्रेटेड ओनियन पावडर किंवा डिहायड्रेटेड व्हेजिटेबल्स कॅटेगरीमधलं ओनियन पावडर मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मग आता जर का टोमॅटो सॉसचा शेअर जर आपण मार्केटमध्ये काढला, किंवा आता जर का आपण हा विचार केला की टोमॅटो सॉस किती मोठ्या प्रमाणात वापरला जातो, तर भारतभर याचं खूप मोठ्या प्रमाणात यूज आहे. प्रत्येक घरामध्ये आज टोमॅटो सॉसची बॉटल, हे पिचकूचे पाउचेस आपल्याकडे मिळतात. तसंच म्हणजे टोमॅटो सॉस सारखं ओनियन पावडर ज्यामध्ये वापरलं जातं, तसं एक दुसरं प्रोडक्ट जे की तुम्हाला अगदी चांगल्यापैकी माहिती असेल ते म्हणजे चिंग, म्हणजे टोमॅटो सॉसमध्ये असे इन्स्टंट आजकाल टोमॅटो सॉसचे हे मिळतात. चिंगसुद्धा मोठा ब्रँड आहे. या टोमॅटो सॉसच्या पाऊचमध्ये किंवा हे सॉसचं जे इन्स्टंट पाऊच आहे यामध्ये सुद्धा कांदा पावडर मोठ्या प्रमाणात वापरले जाते. हे नंतर तुम्ही प्रोडक्ट डेफिनेटली बघा, तुमच्याही लक्षात येईल. इन्ग्रेडियंट वाचायचे आहेत या प्रोडक्टवरचे, तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल की या इंडस्ट्रीमध्ये दिसताना ते टोमॅटो सॉस दिसतंय, पण यामध्ये सुद्धा कांदा पावडर मोठ्या प्रमाणात वापरले जाते. मग त्यासारखे कुरकुरे आहेत, किंवा आपण इथे म्हणूयात की पास्ता किंवा पिझ्झा फॉर्मॅट आहेत, किंवा अगदी मग चिली सॉस आहे, यामध्ये सुद्धा कांदा पावडर वापरली जाते. आणि थेट म्हणजे हे तर आपण एखाद्या कंपनीचं किंवा एखादं प्रोडक्ट जे तयार होतं त्यामध्येही कांदा पावडर वापरला जाते अशी आपण चर्चा करतो. यापेक्षा सुद्धा मार्केटमध्ये काही छोटे छोटे ब्रँड्स आता आलेत, आपण इथे बघू शकतो की डायरेक्ट कांदा पावडर विक्रीसाठी रिटेल स्वरूपात उपलब्ध आहे. 25 ग्रॅमचं हे पाऊच या कंपनीने बनवले आणि साधारणतः रिटेलची प्राईस 33 रुपये आहे. म्हणजे किलोमध्ये जर का कॉस्टिंग काढली तर किलोमध्ये तब्बल 1200 ते 1300 रुपये किलोनीही कांदा पावडर विकले जाते आणि हे अगदी सुपर मार्केटमध्ये आजकाल मिळतं. तसंच कांद्याचे फ्लेक्स आहेत, आपण जर बघितलं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तर कांदा फ्लेक्स आहेत. या फ्लेक्सच्या पॅकेटची किंमत साधारणतः 100 ग्रॅम 72 रुपयाला विकलं जातं. हे सुद्धा असे सुपर मार्केटमध्ये डायरेक्ट कांदा फ्लेक्स ड्राय करून विकायला ठेवले जातात आणि याची सुद्धा किलोमध्ये जर कॉस्टिंग काढली तर तब्बल 720 रुपये किलोनी हे मार्केटमध्ये विकलं जाते. त्याप्रमाणे मग भरपूर सारे प्रोडक्ट आहेत. म्हणजे मी एक सॅम्पल म्हणून आज तुम्हाला खरं तर कांदा प्रक्रियेच्या बाबत दाखवतो. तात्पर्य असं की ज्या भागात कांदा उत्पादन होतं आणि ज्या भागात याचं मार्केट मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे किंवा उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं पण प्रोसेसिंगच्या इंडस्ट्री नाही आहेत, त्या लोकांना या कांदा प्रक्रियेच्या उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट एक कमी प्रमाणात जर प्रोजेक्ट जर चालू केला तर 4 ते 5 लाखामध्ये हा प्रोजेक्ट सुरू होईल, त्याला काही एक अडचण नाही.
मुद्दा असा आहे की या 4 ते 5 लाखांमध्ये आपल्याला इनिशियल लेवलला करता येईल. इन्व्हेस्टमेंट आणि कॅपॅसिटीनुसार प्रोजेक्ट कमी जास्त होऊ शकेल. तेव्हा तुमच्याकडून एक मला अपेक्षित असं असेल की ज्या भागात रेट कमी पडतात किंवा जिथे रेट नेहमी असतात तेव्हा शेतकऱ्यांना असं वाटतं की आम्हाला यावरती प्रक्रिया करायची, त्याने डेफिनेटली कांदा प्रोसेसिंगचा बिझनेस निवडा. अधिक माहिती चावडीच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे किंवा याविषयी सविस्तर माहिती आपल्या कन्सल्टन्सीमध्ये किंवा ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मिळते. असंच नवीन नवीन उद्योग घेऊन मी तुम्हाला नेहमी भेटत राहणार आहे. तेव्हा आजचा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आणि नवतरुणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. मला बोलायची संधी मिळाली. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन किंवा नवीन नवीन विषय घेऊन आपण भेटत राहू. आजच्याबद्दल धन्यवाद.